नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. लहानपण खरंच किती मस्त होतं ना. मनसोक्त गप्पा मारायच्या, खेळ खेळायचे, एकमेकांशी स्पर्धा करायची, पैजा लावायच्या आणि बक्षिसं मिळवण्यातला आनंद तर काहीतरी औरच होता. आजच्या खेळाच्या निमित्तानं आपल्या जाऊबाई पुन्हा एकदा लहान होण्याचा आनंद घेणार आहेत. कल्याण पश्चिम भागात आपण आलोय आणि आजचा खेळ रंगणार आहे खडकपाडा परिसरातल्या नीरज पार्कमध्ये राहणाऱ्या काणेकर कुटुंबामध्ये. मूळची रत्नागिरी खेडची ही फॅमिली गेली 20 वर्षे कल्याणमध्ये राहते. किंवा सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि भेटूयात जाऊबाईंच्या जोडीला. नमस्कार. नमस्कार. काणेकर फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. काणेकर कुटुंबियांकडनं गोड घात. थँक्यू. थोडाच दिला त्यांनी गोड घात म्हणून. अख्खा द्यायला पाहिजे. द्या द्या. मी म्हटलं सगळीकडे खाता त्रास होईल. अहो म्हणजे आता दिला असं जरी चालला असता असं बोलायचो कसं. अरे वापरा पण आता. धन्यवाद. तर कसं खाता खाता बोलता येत नाही आणि बोलता बोलता खाता येत नाही, त्यामुळे मी पहिल्यांदा खाऊन घेतलं आणि आता बोलतो. काणेकर कुटुंबात सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता ओळख करून घेऊयात. थोरले जाऊबाई कोण? मी. तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार. मी सौ संचिता संजय काणेकर आणि हे माझे मिस्टर संजय काणेकर. हा माझा मोठा मुलगा दर्पण काणेकर आणि हा माझा छोटा मुलगा मल्हार काणेकर. ह्या माझ्या सासूबाई रंजना काणेकर. हे माझे सासरे राजाराम काणेकर आणि ह्या धाकट्या नणंदबाई स्वाती काणेकर. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार. मी सौ आदिती अजय काणेकर. हे माझे मिस्टर अजय काणेकर. हा माझा मुलगा निरूपण काणेकर. हा माझा भाऊ छोटा. हा माझा मोठा भाऊ आणि ही माझी वहिनी. कुटुंबाची गोड ओळख झाली आणि आता सासूबाईंची गोड गप्पा मारूया. सासूबाई आपल्यासोबत आहेत. सौ रंजना काणेकर. नमस्कार. नमस्कार. मस्त मस्त परीक्षण करा बरं का सासूबाई. हो. कडक कोण आहेत त्या दोघींपैकी? कडक तसं म्हणायला कडक म्हणजे बोलते मोठी आमची पण म्हणजे तिच्या मनात नाही राहत काय. बोलतात म्हणजे? म्हणजे पटकन बोलल पण तिच्या मनात नाही राहणार. मनात परत अजून आपल्या जवळ बोलायला सुरुवात. गप्प बसून नाही राहणार. रुसून बसतात का मग? रुसून कधी? नाही. धाकट्या कशाच्या? धाकटी जरा आहे म्हणजे कडक आहे पण अशी म्हणजे बाकीच्या कामात हुशार आहे. बाकीच्या कामात हुशार आहे. तुमचा स्वभाव कसा आहे मग? माझं काय सांगणार. आता तुमचा स्वभाव पाहिजे ना मला. दोघींचा कडक आहे म्हणलं तर मला उत्सुकता आहे तुमचा स्वभाव कसा आहे. आता माझा स्वभाव नाही आहे. मी काय कधी त्यांना उलट बोलत नाही. घाबरता? घाबरता? घाबरते. दोघींनाही घाबरतोय. तुम्ही जास्त कोणाला घाबरतोय? जास्त कोणाला घाबरतो? जास्त म्हणजे जास्त घाबरायचं कारण कशाला येतोय. मी काय असं म्हणजे कसं त्यांना बोलले तर मला बोलतील ना त्या. अच्छा. मग तुम्हीच आपलं बोलत नाही? मीच बोलत नाही. मग कशाला बोलत? मग बोलायचा त्यांचा काय प्रश्न येतो मला? मग असा कुठला प्रसंग आहे की आतापर्यंत नाही तुम्ही त्यांना बोलला, मनातच राहिला पण आज बोलायचंय तुम्हाला? नाही म्हणजे कशाला बोलू मी त्यांना. असं काही घडलेलं तुम्हाला? असं काहीच नाही. हा दोघी पण शांत आहेत. म्हणजे कसं जरी आम्ही वेगळं असलो तरी मग येऊन जाऊन तिकडे पण जातात. ती इकडे येते, आम्ही येतो गणपतीच्या सणाला वगैरे येते. मिसळून सगळं हातोपाती करून मोकळ्या होतात त्या. हो. आणि मला विचारून करतात. अरे वा, चांगली गोष्ट आहे. छान तुम्ही गप्पा मारल्यात आणि आता तुम्हाला मी 5 प्रश्न विचारणार आहे. थोरल्या किंवा धाकट्या असं उत्तर द्यायचं. आपण त्यांना मार्क देऊया. बरं. पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागत नाहीत? धाकटे. धाकट्या? काय खटकतो? काय वागत नाही असं वाटतं? नाही म्हणजे तिच्या आवडीचं ते तीच करणार असं. अच्छा. बर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई जास्त हौशी आहेत? मोठ्या. मोठ्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंना कामाचा उरक नाही? छोट्या. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला परिपूर्ण आणि कर्तव्यदक्ष सुनबाईंचं पारितोषिक द्यायचं झालं तर कुणाला द्याल तुम्ही? मोठी. मोठीच. बर. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या आवडीचा पदार्थ कुठल्या सुनबाई उत्तम करतात? छोट्या. छोट्या. पटापट सासूबाईंनी उत्तर दिलेली आहेत आणि आता आपण पटकन भेटूयात जाऊबाईंना. जाऊबाई आपल्यासोबत आहेत, खेळणार आहेत बझर राऊंड. तयारी केली ना सगळी? पाठांतर? पाठांतराची गरज नाही, जे आहे ते नॅचरल उत्तर. म्हणजे मला चॅलेंज आहे इथे की आता तुम्ही फक्त विचारा पटापट पैसे जिंकणार ना. हो. बरं. थोरल्या जाऊबाई तुम्ही ना. हो. तुम्ही त्यांची ओळख करून द्या आता. ही धाकटी जाऊबाई खूप छान आहे, रागीत आहे, तापट आहे पण रागावली की 2 दिवसांनी शांत होणारी आहे. असं आहे. होय. म्हणजे पहिल्यांदा खूप छान आहेत, रागीट आहेत, तापट आहेत असं सुरू केलं हळूहळू त्यांनी. बर. तुम्ही त्यांना बघायला गेला होतात का? हो, बघायला गेली होती ना. मी आणि दीन आम्ही दोघेच गेलो होतो. आवडले होते ना तुम्हाला? बघितलं? बघितलं. तिला मी आधीच पस केली होती. का बरं? कारण माझ्या भावाच्या लग्नात मी गेली होती. तिथे नवरीला तयार करणं चुटपुट चुटपुट चाललेलं होतं आणि मला सुद्धा म्हणजे ब्युटिशियन मध्ये असं कोणीतरी करणारी जाऊ मला भेटेल तर आम्हाला काहीतरी करता येईल ह्या उद्देशाने मी हिला लगेच पास केलं. तुम्हाला नटण्याची आवड? हो, खूप. आहेत का तशी असते? हो आहे ना.
दोघी मध्ये काही गुपित आहेत का? तुम्ही बोला, तुम्ही काहीच बोलत नाही. तुम्ही त्यांना विचारताय ना? नाही नाही, दोघींना विचारतो असं करू नका. इथं दोघींना विचारणार आहे. गुपित सांगा ना आम्हाला की सासूबाईंना पण माहित नाही, धमाल करतो आम्ही. गुपित, आम्ही आई बाबा आमचे गावी गेले की आम्ही फेवरेट काय असेल ते आम्ही दोघी करून खाऊन व्यवस्था एन्जॉय करतो. काय फेवरेट करतो? पावभाजी. पावभाजी खूप छान करतात. मग बाहेर गेल्यावरच काय करतात ते असतं? पण आम्ही म्हणजे आम्हाला चौघांना मग एन्जॉय करायला मिळते ना, म्हणजे कसं सासरे असले की त्यांच्यासाठी मग त्यांना वेगळं डेली लागतो. आणि मग आमचं कसं आहे की बाबा मिस्टर पण आहेत त्याचे की त्याला पावभाजी केली खा मजा करा संपलं. पण सासरे असले की चपात्या करा, मग पुन्हा त्यांच्यासाठी अंड्या किंवा जे काही नॉनव्हेज असेल ते करावं लागतं. आणि मग टेन्शन असतं की बाबा खातील का, आईंना आवडेल का, त्याच्यामुळे बाकी दुसरं काही नाही. ते नसतानाच आपली मजा करून घेताय. सासऱ्यांना सांगतोच मी आता हे सगळं. छान तुम्ही गप्पा मारलेत. आणि आता तो प्रश्न काढून टाकला पाहिजे खरं तर. तो विचारणारच नाही तुम्हाला, तिकडे कार्डच नाही ठेवणार सासरी बुवांची आवड काय आहे. चला पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. सहकुटुंब कुलदैवताचं दर्शन कधी घेतलं? बोला. सहकुटुंब नाही गेलेलो आहे आम्ही अजून. साला ठोक. नाहीच गेले. बरोबर उत्तर दिलंय तुम्ही. तुम्हाला मिळत आहे 2,200 रुपये. फसवण्याचा प्रयत्न केला बघून म्हटलं चुकताय का? नाही, कारण मला जायची घेऊन त्यांना ही इच्छा आहे. त्याच्यामुळे मी आता डिसेंबर महिन्यात मिस्टरांना घेऊन गेली होती. त्यांना म्हटलं आता आधी आपण आलोय, आता ह्या मे महिन्यात काही करायचं प्लॅन करून कुळदेवाला जाऊन पाया पडून यायचं. बरं, पुढचा प्रश्न आहे. सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस तारीख. जोरात वेळ वाजवली त्यांनी पटकन. बोला. 4 मार्च. अगदी बरोबर उत्तर आहे. धाकट्या जाऊबाईंना रोख 200 रुपये. मस्त खेळत ना. पुढचा प्रश्न आहे. सासू सासऱ्यांची इच्छा काय? पुन्हा त्यांनीच वाजवलं. बोला. त्या सासू सासऱ्यांची इच्छा आहे की आम्ही एकत्र एकत्र फॅमिली हवी होती त्यांना. नाही, उत्तर चुकलं. मला असं वाटतं त्यांनी दोघींनी मिळून गावाला जावं, गावच्या घराकडे लक्ष द्यावं. दोघींचं उत्तर चुकलेलं आहे. इच्छा चांगलं आहे तुमच्या, पण उत्तर होतं की सहकुटुंब कुलदैवताचं दर्शन घ्यायचं. बोलायला पाहिजे. मी तेच म्हटलं मगाशी बोलला, आता बोललो की पैसे मिळतील. चला पुढचा प्रश्न आहे. तुमच्या मूळ गावी असलेल्या घराचं नाव काय? राधिका निवास. अगदी बरोबर उत्तर आहे. रोख 200 रुपये तुमचे. थँक्यू. धमाल धमाल. पुढचा प्रश्न आहे. सासरे मिलिटरीतून रिटायर झाले तेव्हा त्यांची पोस्टिंग कुठे होती? मला सांगूच नका. यस, पंजाबला होती. तर चुकलंय तुमचं. तुम्हाला एक संधी देतो. तुम्ही येत आहे? नाही माहिती. उत्तर आहे चंदीगड. हे बरोबर उत्तर होतं. सासऱ्यांकडे 10 मार्क असते ना, कापून टाकले असते दोघींचे सुद्धा. छान तुम्ही खेळलात. आता पुढची तयारी करा.